इयत्ता पहिली विषय गणित आठ या अंकाची ओळख व लेखन नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मागील सर्व व्हिडिओ पाहिले का तुम्ही जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि सगळे जरी पाहिले असतील तरी पुन्हा सर्व व्हिडिओंचा सराव करा मराठी गणित खेळू करू शिकू इंग्रजी या सर्व विषयांचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा त्यातील सर्व कविता अंक हालचाली यांचा चांगला सराव करा ते व्हिडिओ पाहून तुम्हाला त्या दिलेल्या कृती करायचे आहेत लेखन करायचे आहे वाचनही तसेच करायचे आहे मुलांना आज आपण आपल्या पहिल्या विषय गणितामधील आठ या अंकाची ओळख आणि लेखन करून घेणार आहोत चला प्रथम आपण एक ते सात हे झालेले जे आपले अंक आहेत त्याची थोडीशी उजळणी करूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे जे अंक आहेत त्या अंकांच्या खाली आपल्याला त्याच अंका एवढे चित्र काढायचे आहेत चला तर एक अंकाच्या खाली आपण एक चित्र काढू बरोबर त्याच्याखाली पुन्हा एक बोट दाखवू आपण छान दोन अंकाखाली दोन चित्र काढा त्याच्याखाली दोन बोटे दाखवा बरोबर तीन अंकाखाली तीन चित्रे काढा त्याच्याखाली तीन बोटे दाखवा बरोबर चार अंकाखाली चार चित्रे चार वस्तूंची चित्रे आणि चार ही बोटे दाखवायचे आहेत आपल्याला पाच अंकाच्या खाली पाच वस्तू पाच चित्रे दाखवायचे आहेत आणि हाताची पाच देखील दाखवायची सहा वस्तूच्या सहा या अंकाच्या खाली सहा वस्तू दाखवायच्या आणि त्याच्या खाली आपल्याला सहा देखील दाखवायचे आहेत आता सात अंक सात अंकाच्या खाली सात वस्तू आणि सात देखील दाखवायचे आहेत बरोबर आता आज आपण एक ते सात या सर्व अंकांची थोडक्यात उजळणी केलेली आहे मुलांनो जसे एक आणि एक दोन झाले दोन आणि एक तीन झाले तीन आणि एक चार होतात चार आणि एक पाच होतात पाच आणि एक सहा होतात सहा आणि एक सात होतात असे आपण एक ते सात अंक शिकलो होतो तसेच सात आणि एक आठ होतात सात आणि एक आठ होतात तुम्ही देखील ही ओळ म्हणायची आहे सात आणि एक आठ सात आणि एक आठ शाबास मुलांनो आता फळ्यावर काही वस्तू आहेत पहा या वस्तू मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ही वस्तू आहे आठवी अशा ऐकून ह्या आठ वस्तू आहेत आणि तो अंक लिहितात असा आठ हा अंक लिहिण्याची पद्धत अशी आहे पहा आता दुसऱ्या वस्तू पाहूया आपण या वस्तू देखील मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथंही वस्तू आहेत एकूण आठ आता सर्वांनी आठ मणी काढायचे आहेत पहा किती मणी काढायचे आहेत आठ चला काढूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आपण आठ मणी काढलेले आहेत पहा छत्रीच्या काड्या आठ पावसाची पाहू वाट आपण पावसाळ्यात घरातून शाळेकडे येताना किंवा शाळेतून घरी जाताना छत्रीचा वापर करतो त्या छत्रीला काड्या असतात आठ तुमच्या छत्रीला काड्या किती आहेत पहा मोजून उघडा छत्री आणि पहा मोजून काड्या किती आहेत तर छत्रीच्या काड्या असतात आठ मुलांनो आता फळ्यावरती मी काही विदूषकांच्या टोप्या ठेवलेल्या आहेत आता ह्या भरपूर टोप्या आहेत या टोप्यांपैकी फक्त आठच टोप्या किती टोप्या फक्त आठ टोप्या या दोरीच्या वेटोळ्याच्या आत येतील अशी आपण या विदूषकांच्या टोपींच्या भोवती दोरी ठेवायची आहे या दोरीच्या वेटोळ्याच्या आत फक्त आठच टोप्या आल्या पाहिजेत अशी रचना आपण करूया पहा बघू असं आपण हळूहळू दोरी या टोप्यांच्या भोवती ठेवूया आणि बरोबर आठच वस्तू या वेटोळ्याच्या आत आणूया पहा मुलांनो आता मी फळ्यावरती काही शेंगा ठेवलेल्या आहेत शेंगांची चित्र आहेत आता या शेंगा भरपूर आहेत पण आपल्याला मगाशी जसं आपण विदूषकांच्या टोप्या दोरेच्या वेटोळेच्या आत फक्त आठच आणल्या तशाच प्रकारे या शेंगा देखील तुम्ही दोरीच्या वेटोळेच्या आत फक्त आठच येतील अशी दोरी ठेवायची आहे चला आता ही दोरी आपण या शेंगांच्या भोवती ठेवूया आणि फक्त दोरीच्या वेटोळ्याच्या आत आठच शेंगा येतील अशी रचना करूया मुलांनो तुम्हाला आठ या अंकाची चांगली ओळख झालेली आहे आता आठ या अंकाची ओळख झाली लेखन कसे करायचे हे शिकूया चला पहा आठ या अंकाचे आपण लेखन कसे करतो ते आठ हा अंक लिहिताना वरून खाली तिरकी रेष आणली जाते आणि थोडीशी खाली छत्रीसारखी आपण त्याला आकार देऊन तो आठ अंक पूर्ण करतो वरून खाली रेष आणि छत्रीच्या दांड्याचा आकार अशा पद्धतीने आठ अंक लिहिला जातो जसे आपण अक्षरे वरून खाली लिहितो तसेच अंक देखील आपण वरून खाली लिहायचे असतात आठ अंक आपल्याला माणसाच्या नाकासारखा दिसतो बघा पहा व्यवस्थित त्याचे निरीक्षण करा त्या लेखन पद्धतीचे निरीक्षण करून तशाच पद्धतीने आपण आठ हा अंक लिहिण्याचा प्रयत्न करूया आता आपण टिंबाटिंबा जोडून आठ हा अंक कसा लिहितात हे शिकूया पहा फळ्यावरती आपल्याला टिंबाटिंबा दिलेल्या आहेत त्या जोडून आठ हा अंक कसा लिहितात याचे निरीक्षण करा तशाच पद्धतीने तुम्ही देखील आपल्या वहीमध्ये पाठीवर हा आठ अंक लिहिण्याचा प्रयत्न करा आठ अंक गिरवताना तो म्हणा देखील ह्या अंकाचा उच्चार आठ असा करा आठ हा अंक अतिशय सोपा आहे एक ते दहापैकी अंकापैकी आठ हा अंक सर्वात लिहिण्यासाठी सोपा अंक आहे पहा त्याचे निरीक्षण करा आणि त्याच पद्धतीने आठ अंक लिहिण्याचा प्रयत्न करा वरून खाली तिरकी रेष आणि खाली पुन्हा एक छोटासा अर्ध गोल अशा पद्धतीने आठ अंक लिहिला जातो त्याचे निरीक्षण करा तशाच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा वारंवार आपल्या पाठीवर तो आठ अंक गिरवा आतापर्यंत आपण आठ अंक शिकलेलो आहोत एक ते आठ अंक पुन्हा पुन्हा गिरवा म्हणा वाचा आठ अंकाची चांगली उजळणी करा मुलांनो आज आपण आठ या अंकाची ओळख करून घेतली त्याचे लेखन कसे करायचे हेही शिकलो आठ अंक गिरवलो आपण तो लिहिताना म्हणालो देखील आपण अशाच पद्धतीने आपण देखील आपल्या वहीमध्ये पूर्ण पान भरून आठ अंक लिहायचा आणि तो लिहिताना म्हणायचा देखील आणि त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकायचा